यानंतर बघूयात राजकीय बातम्या. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बैठक. भाजप लोकसभा सोहळ्यावर लढणार. शिंदे अजित पवार गटाला कमळावर लढावं लागणार. भाजपच्या मंत्र्यांमध्ये ही चर्चा. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा. जेपी अत्यंत जोरात आहे. ते निवडणुका राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानंतर आपण स्वतः महाराष्ट्रात एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकतो असा विश्वास बीजेपीच्या कार्यकर्त्यांना बीजेपीच्या काही नेत्यांना आला आहे. जितेंद्र आव्हाड स्टंटबाजी करूनच ते मीडियामध्ये राहतात. भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कोणतीही बैठक झाली नाही. आम्ही महायुतीतच लढणार. आव्हाडांच्या दाव्यानंतर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण. जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज आहे. जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचं असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं. भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कुठे शिंदे आणि कुठे पवार त्यांना त्यांचं स्थान कळेल. भाजप लोकसभेपर्यंतच पाठीवरून हात फिरवेल. नंतर बघा काय होतंय. विजय वडेट्टीवारांचा अजित पवार गट आणि शिंदे गटाला इशारा. उद्या कोणाचं स्थान कुठे दिसणार आहे, कुठे शिंदे कुठे पवार, जरा लोकसभा पर्यंत यांच्या डोक्यावर हात पाठीवर हात फिरवणं सुरू आहे. महाराष्ट्रात यापूर्वी एक ज्योतिषी होता. आता राष्ट्रवादीतून एक ज्योतिषी मिळाला. मात्र ते सांगतायत असं काही होणार नाही. मंत्री उदय सामंत यांचा आव्हाडांना टोला. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये एक ज्योतिषी आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवारसाहेबांच्या अजून एक ज्योतिषी मिळालेला आहे. असं काही होणार नाही. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रच निवडणूक लढू. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे खोडसाळपणा. आमच्यात वाद व्हावा यासाठी प्रयत्न सुरू, पण असं कधी होणार नाही. आव्हाडांच्या ट्विट नंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर जितेंद्र आव्हाडांच्या पक्षाचं काही खरं राहिलं नसल्यानं ते केविलवाना प्रयत्न करत असल्याची टीका. जितेंद्र आव्हाड त्याच्या बाबतीत सर्व महाराष्ट्र माहिती आहे की किती खोडसाळपणाचे विधान करत असतात, काय ते भाषा वापरत असतात. त्यामुळे आता कुठून काहीतरी करून आमच्यामध्ये भानगडी लावायच्या तसा प्रयत्न करायचा. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना नेता मानतो. ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही त्यांच्या सोबत काम करू. मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती. तर विरोधकांचं काम टीका करणं, आम्ही लोकांचं काम करत राहू. आव्हाडांना टोला. मी एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी नेता मानतो. ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही काम करू. वेळ आता जशी येईल तशा पद्धतीनं पाहू. यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. शेवटी आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिला नाही. आमचं काम आहे लोकांचं काम करावं. मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक टेंडरबाजी केली ते आमदार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांच्याच मागे बसले होते. सर्वाधिक भ्रष्टाचार केलेले या शिंदेसोबत भाजपनं दिलेलं भाषण वाचणं या पलीकडे शिंदेकडे काम नाही. शिंदेच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्र राज्य करतायत. ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते. काय सांगताय. जातीय जनगणनेचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा. संघाकडून भूमिका जाहीर. सामाजिक सलोखा खंडित होऊ न देण्यासंदर्भाचं सुद्धा केलं आवाहन. सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. सोहळ्याला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहण्याची शक्यता कमी.